नमस्कार, आपण पाहत आहात पुढाकार 24 तास समाचार, जनतेची बातमी जनतेसमोर। खड्यात झाडे लावून नढई नारीवली रस्ता संघर्ष समितीची स्थापना। स्वस्तिक नावाच्या एका मोठ्या स्टोन क्रशर कंपनीच्या अवजड डंपर वाहतुकीने गेल्या 2 वर्षात नढई नारीवली रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे। या मार्गावरून प्रवास करणे प्रवाशांना जिकिरीचे व धोक्याचे बनले। अगोदरच अरुंद असणाऱ्या रस्त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। अनेक लहान मोठ्या अपघातांना लोकांना सामोरे जावे लागत आहे। या संदर्भात अनेक जागरूक नागरिकांनी पत्रकारांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासनाने स्टोन क्रशर विरोधात व पडलेल्या खड्ड्यांविरोधात कुठलीही ठोस कारवाई केली नसल्याचं अनुभवायला मिळते। आज भुवन येथे झालेल्या सभेमध्ये परिसरातील नागरिक व प्रवासी यांच्या सुरक्षेचा विचार करता या परिसरातील भुवन, दहीगाव, जामघर, शेलारी, माडस, बांधिवली, नारीवली, देहरी येथील ग्रामपंचायत सरपंच व काही होत करू तरुण पत्रकार एकत्र येऊन नढई नारीवली रस्ता संघर्ष समितीने स्थापना केली। प्रशासनाचा निषेध म्हणून यावेळी रस्त्यातील खड्ड्यातच समितीची स्थापना करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला। यापुढे या रस्त्याच्या संदर्भात सर्व निर्णय पुढील आंदोलनाची दिशा संघर्ष समितीच्या माध्यमातून केली जाईल असे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले। नढई नारीवली रस्त्यासाठी आज नढई नारीवली रस्त्यावरच खड्ड्यातच आज संघर्ष समितीची स्थापना झालेली असून संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून अविनाजी भोईर यांची निवड करण्यात आलेली आहे। संघर्ष समिती स्थापन करण्याची उद्दिष्ट आमची अशी आहेत की नढई नारीवली जो रस्ता आहे हा लवकरात लवकर मजबूतीकरण आणि रुंदीकरण होणं खूप गरजेचं आहे। अन्यथा इथे जीवितहानी, वित्तहानी, लोकांना आरोग्याच्या समस्या, इतर सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं। त्यानंतर संघर्ष समितीचा याच्यानंतरचा प्रवास पुढील काही शेतकऱ्यांसाठी, इतर काही शेतकऱ्यांसाठी ज्या मागण्या करायच्या आहेत, म्हणजे शेतीविषयक काही सरकारकडे मागणी करणं, आपल्या भाताला चांगला भाव मिळणं, या गोष्टीसाठी सुद्धा संघर्ष समिती प्रयत्न करणार आहे। प्रतिनिधी राजेश भांगे सोबत पुढाकार 24 तास समाचार।